पाथर्डी शहरातील स्टेट बँकेसमोरील जागेत अनेक वर्षांपासून कर भरून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना टपरी धारकांना प्रशासनानं विस्थापित केलंय. या विरोधात संबंधित व्यावसायिकांनी धरणे आंदोलन करीत न्याय देण्याची मागणी केली आहे. पाथर्डी शहरातील स्टेट बँकेसमोरील विस्थापित झालेल्या अतिक्रमणधारकांनी धरणे आंदोलन करत न्याय देण्याची मागणी केली. शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान जुने बसस्थानकाजवळील स्टेट बँकेसमोर असणाऱ्या व्यावसायिक टपरीधारकांना हटवण्यात आलं होतं. याच्या निषेधार्थ व्यावसायिक टपरीधारकांनी धरणे आंदोलन केलं. यात सोमनाथ लोटके, गहिनीनाथ वारे, शेषराव आठरे, शिवाजी घुले, बाबू फुलमाळी, सदाशिव केदार, पोपट केदार, सुनील मर्दाने, रामचंद्र सानप, राजेंद्र घोडके आदी सहभागी झाले. अनेक वर्षांपासून या ठिकाणी व्यवसाय करताना नियमित करही भरत असूनही प्रशासनानं चुकीची कारवाई केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्याचबरोबर नगर परिषदेने करपट्टी वसूल केली. नगर परिषदेने या टपरी धारकांना या ठिकाणी उतारे दिलेत. या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून या ठिकाणी दिल्यात. मग जर हे अतिक्रमण आहे, हे जर या ठिकाणी अतिक्रमण आहे तर नगर परिषदेने मग या ठिकाणी हे सगळं अधिकृतपणे का चालवलं? जर हे अनधिकृत आहे तर नगर परिषदेने अधिकृतपणे कर का वसूल करून घेतला? अधिकृतपणे पट्टी का वसूल करून घेतली? विद्युत मंडळानं बिलं अधिकृतपणे का या ठिकाणून लोकांकडून घेतले? या सगळ्या गोष्टीचा प्रश्न या टपरी धारकांसमोर पडलेला आहे. या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचा एसटी महामंडळाचा अधिकारी या ठिकाणी येतो. तुम्ही ही जागा खाली करता का नाही, तुम्ही तिकडं चोऱ्या करा, अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी चोर म्हणून टपरी धारकांना या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी संबोधलेलं आहे. या ठिकाणी पोटापाण्यापासून वंचित करत असेल अधिकारी या ठिकाणी प्रशासन, तर या ठिकाणी आम्ही आमच्यासह कुटुंबासह या ठिकाणी टपरी धारक असतील, कामगार असतील, आमच्यासह कुटुंबासह या ठिकाणी आम्हाला जर पोट भरू दिलं नाही तर आम्हाला आमचं जीवन संपवण्यापलीकडे कोणताही मार्ग नसल्या कारणाने या ठिकाणी प्रशासनाने आमच्यावर जर अन्याय केला तर या ठिकाणी सहकुटुंब आम्ही प्रशासनासमोर आत्मदहन करू, असा इशारा या ठिकाणी प्रशासनात दिला. नोंदी वाढल्या, पूर्वीचा सर्वे नंबर 3:2 आहे, तर 3:2 सर्वे नंबर नकाशावर नाही आहे साहेब. सिटी सर्वे त्यांच्याच नकाशा माझ्याकडे आहे, नकाशा दाखवतो साहेब माझ्याकडे. मी कागदपत्र बोलत आहेत, मी बोलत नाही साहेब. जुनाच्या यांचं हे साहेब काही दिवस बंद ठेवलं होतं साहेब. आता ते अधिकृत आमच्या जागा आहेत साहेब. इथं नगरपालिकेने आम्हाला मालक आपली बुगोटेदार उतार दिले, घरबट्टे भरतो साहेब. वीज मंडळाला आम्ही वीज भरतो. वीज मंडळाचा आज माझ्याकडं 11,530 रुपये थकबाकी आहे साहेब. आणि ज्येष्ठ चांडवाले आम करो कायदा करते, तहसीलदारला पोलीस प्रशासनाला हे काहीतरी बनवाबनवी करते, चुकीचं माहिती देते. आणि हे काय करते साहेब, आमच्यावर दबाव आणून येळो येळी आम्हाला काढण्याचा प्रयत्न करते. आम्हाला नीट व्यवसाय करू देत नाहीत. माझं घर आहे साहेब इथं, मला पात्र इतकी जागा नाही. अख्ख्या महाराष्ट्रात माझा शेती नाही. मी सुखजीबी आकार आहे साहेब. माझं शिक्षण SY BSC पर्यंत झालेलं आहे. मला 2 मुलं 3 मुली आहेत. हे आज उपाशी आहेत 8 दिवसापासून. मी काय करायचं साहेब, 40 वर्षापासून मी इथं व्यवसाय करतो. आणि 40 वर्षाचा व्यवसाय करत असताना सगळे आमचे टपरी धारक एकदम व्यवस्थित व्यवसाय करत असताना एसटीवाले येऊन आम्हाला काही चोर म्हणून अशा प्रकारे बोलतात, वागणूक वेगळ्या पद्धतीची देतात. आमच्याबरोबर ते चर्चा करायला येतात आणि आम्हाला ते चोर म्हणतात. आम्ही काय चोरी केली यांची हे आम्हाला इथे निष्पन्न करून दाखवा. आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुमची जागा आहे तर तुम्ही मोजून घ्या. पण त्यांनी ती जागा एक दिवस आले त्यांच्याकडे पावती नाही, गव्हर्नमेंटची काही रितसर पावती नसल्या कारणाने भरली नाही. त्यांनी आले दुसऱ्या दिवशी आणि ते लगेच टेपनी मोजून आम्हाला म्हणले आमची लगेच 1 एकर आणि 6 गुंठे जागा भरती आणि आता तुम्ही खाली व्हायचं. आणि त्यांनी आमच्यावर दबाव आणून आम्हाला सगळ्या टपरी धारकांना हे दुकानं काढायचे सांगितले. तहसीलदार नामदेव पाटील यांनी आंदोलकांना त्यांच्या मालकीचे कागदोपत्री पुरावे सादर केल्यानंतर पुढील योग्य कार्यवाही करण्यात येईल असं सांगितलं. महानगर न्यूज ब्युरो, पाथर्डी.